चासकमान येथील सदिच्छा नाईकरे या विद्यार्थिनीची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाकरता निवड झाली आहे. एका वर्षामध्ये सदिच्छानं 10 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा दिल्यात आणि त्यामध्ये नेत्रदीपक यश संपादन केलंय. तिच्या या उत्कृष्ट यशाबद्दल सर्वत्र तिचं मोठं कौतुक होत आहे. चासकमान येथील कुमारी सदिच्छा संजय नाईकरे या विद्यार्थिनीची केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाकरता निवड झाली आहे. सदिच्छानं या एका शैक्षणिक वर्षामध्ये तब्बल 10 प्रकारच्या स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत. या 10 परीक्षांमध्ये तिनं नेत्रदीपक यश संपादन केलंय. इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तिनं 300 पैकी 266 गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये 5वा आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलाय. मंथन महाराष्ट्र MTS प्रज्ञाशोध परीक्षेमध्येही तिनं राज्य गुणवत्ता यादीमध्ये 16वा आणि पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय. या परीक्षेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यामधील सुमारे 70,902 विद्यार्थ्यांनी नामांकन दाखल केलं होतं. महाराष्ट्र राज्य प्रज्ञाशोध MTSC या परीक्षेमध्येही तिनं पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवलाय. याशिवाय आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड सुवर्णपदक, राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाड सुवर्णपदक, जनरल नॉलेज ऑलिम्पियाड सुवर्णपदक, राष्ट्रीय इंग्लिश ऑलिम्पियाड रौप्य पदक, फिटजी परीक्षा प्रथम श्रेणी उत्तीर्ण आणि चित्रकला एलिमेंटरी परीक्षा अ श्रेणीमध्ये ती उत्तीर्ण झाली आहे. सदिच्छाच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र तिचं मोठं कौतुक होत आहे. लेख वाचवा लेख शिकवा ह्या अभियानांतर्गत आपण बऱ्याच गोष्टी करतो. ज्यावेळेस सदिच्छा जन्माला आली तिचा पहिला वाढदिवस आम्ही अतिशय धुमधडाक्यात साजरा केला. तेव्हापासूनच ठरवलं की तिच्यात काहीतरी आपल्याला शोधायचं आहे आणि तो प्रयत्न आम्ही केला. तिने आधीपासून तिच्या वागण्यामध्ये जिनियसपणा होता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संधी तिला आम्ही उपलब्ध करून दिली. त्यासाठी प्रसंगी त्रास झाला तरी चालेल, पण आपण त्या संधी मुलांना देण्याचा प्रयत्न केला. हळूहळू ती त्या संधीचं सोनं करू लागली. लहानपणापासून तिला कळत नव्हतं तेव्हा तिने सर्वप्रथम कलारत्न अवॉर्ड राष्ट्रीय स्तरावरचं तिने मिळवलं आणि त्याच्यानंतर तिने जी यशाची घोडदौड चालू केली ती शेवटपर्यंत ती थांबलेली नाही. तिच्या आयुष्यामध्ये तिने 4थीमध्ये एकमेव अशी विद्यार्थिनी की जी त्या तिच्या शाळेमध्ये मेरिटला लागली आणि 14वा नंबरापर्यंत ती जिल्ह्याला त्या ठिकाणी आली. नंतर प्रत्येक वक्तृत्व स्पर्धा असतील, चित्रकलेच्या स्पर्धा असतील किंवा इतर कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंटमध्ये तिने कधी माघार घेतली नाही. तिच्या आयुष्यात ती सगळ्यात पहिल्यांदा 2 TV चॅनेल्सवरती गेली आणि राष्ट्रमाता जिजाऊंचा पोवाडा तिने सादर केला. अशा प्रकारे तिचं यश पुढे चालू असताना वेगवेगळ्या पुस्तकांचा तिने अभ्यास केला. माझ्याकडे स्वतःची 1,000-2,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. त्या ठिकाणी जी पुस्तकं मिळतील मी कधीकधी हौसेमौजीच्या वस्तू कमी घेतो, पण प्रत्येक ग्रंथ प्रदर्शनातून पुस्तक प्रदर्शनातून कमीत कमी 2,500 पुस्तकं मी घरी आणली आणि ती पुस्तकं या आमच्या मुलीला कामं आली. प्रत्येक पुस्तकाचं तिने मनापासून वाचन केलं. संदर्भ पुस्तकं असतील, काही ठिकाणी आम्हाला अडचणी निर्माण झाल्या तर मी माझ्या लांब लांबच्या मित्रांना सुद्धा फोन करून त्या ठिकाणी त्यांचं शंका समाधान करून दिली. तिच्यातील जी काही भरारी आहे ती तिच्या मनात जी निर्माण झाली त्याला आम्ही उभारी द्यायचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी देखील त्यामध्ये मदत केली, मित्रपरिवाराने देखील प्रेरणा वाढवली, काही पत्रकार मंडळी आहेत त्यांनी देखील तिच्या काही चांगल्या बातम्या असतील तर त्याला वेगळ्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे त्यांचं प्रकाशन केलं. आणि त्या सर्वातून एक फायदा असा झाला की तिच्या तिला प्रोत्साहन मिळत गेलं आणि त्याच्यातून तिने आजचं हे उत्तम यश संपादन केलं. आज सदिच्छा जरी माझी मुलगी असेल तरी तिला तिच्याबद्दल मला एक नितांत अभिमान वाटतो आणि तिच्या ज्या काम केले तिने तिचं मला अतिशय कौतुक वाटतं. अशाच प्रकारे प्रत्येक मुलीने आपल्या प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं यश संपादन करावं आणि अशा प्रकारे यश मिळवावं. मला माहित नाही यश किती मोठे आहे, पण सर्वांच्या दृष्टीने यश फारच मोठे आहे. मी माझा अभ्यास फार एकाग्रतेने केला. आलेल्या प्रत्येक परीक्षेला मला मिळालेली एक संधी या रूपानेच मी त्याच्याकडे पाहत गेले. मला निर्माण झालेल्या अडीअडचणींवर माझ्या मम्मी पप्पा व माझ्या मार्गदर्शक शिक्षकांनी मला फार मदत केली. या यशामध्ये माझ्या मम्मी पप्पांचा खूप मोठा वाटा आहे. दिनेश वानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास.
मंचर।